सोलापुरात पत्नीवरच्या संशयातून एसआरपीएफ जवानाचा गोळीबार। बार्शी तालुक्यातल्या भातंबरे मधल्या घटनेनं खळबळ माजली आहे। गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर दोघे जण जखमी झालेत। नितीन बाबूराव भोसकर असं ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। आरोपी जवान गोरोबा तुकाराम महात्मेला अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत। सोलापूरमध्ये पत्नीवरच्या संशयातून एसआरपीएफ जवानाचा गोळीबार। बार्शी तालुक्यातल्या भातंबरे मधल्या या घटनेनं खळबळ माजली आहे। या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर दोघे जण जखमी झालेत। नितीन बाबूराव भोसकर असं ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। आरोपी जवान गोरोबा तुकाराम महात्मेला अटक करण्यात आली। गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आलेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वासिम अत्तर आपल्या सोबत जोडलेले आहेत। वासिम, काय अधिक माहिती द्याल? पत्नीच्या चरित्राच्या संशयावरून एसआरपी जवानाने गोळीबार केलेला आहे। ही जी घटना घडलेली आहे, ही घटना सोलापूर जिल्ह्यातील भातंबरे येथील घडलेली आहे। या घटनेमध्ये एक जण जागीच ठार झाला असून दोघे जण या हल्ल्यात जखमी झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे। नितीन बाबूराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। काल रात्री 11:15 सुमारास ही घटना घडली आहे। आरोपी जो जवान आहे गोरीबा तुकाराम महात्मे यास वैराग पोलिसांनी अटक केलेली आहे व गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। सोलापूर मध्ये पत्नीवरच्या संशयातून एसआरपीएफ जवानानं गोळीबार केला। या प्रकरणी आता या जवानाला अटक करण्यात आली आहे।